सरप्राईज पण द्यायचं आहे, सस्पेन्स पण ठेवायचा आहे, पण ह्याच वेळेला कथा लिहिताना म्हणजे ॲट द स्टेज ऑफ रायटिंग ती प्रेडिक्टेबल होऊ नये द्यायची, ह्याच्यासाठी काय करावं एका लेखकाने? म्हणजे आता मी नुसती जरी कथा वाचायला लागलो तरी एक 15 पानं झाल्यावर मला 16व्या पानावर काय होणार आहे हे जर प्रेडिक्टेबल व्हायला लागलं तर मग त्या कथेतली मजा गेली. ते कुठलंही एक्सप्रेशन आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं माझ्या लिहिण्यात किंवा बघण्यात पण वाचण्यात पण असं बऱ्याचदा येतं की आपण जेव्हा कॉपी केलेली असते, नक्कल केलेली असते, तेव्हा आपण प्रेडिक्टेबल असतो. म्हणजे खूप मुली आहे ना, त्या सेल्फी काढताना पाऊट काहीतरी करतात ना, पाऊट म्हणतात त्याला, असं ते ओठांचा चंबू करून असं फोटो काढतात, सेल्फी काढतात, तर तो एक खूप प्रेडिक्टेबल गोष्ट आहे. म्हणजे मुलींच्या तोंडासमोर फोन आला, मोबाईल आला तरी असं वाटतं ही ओठांचा चंबू करणार आहे, किंवा ते असं दोन बोट करून फोटो काढणं. मला असं वाटतं की एवढे फोटो काढतात लोक तर ह्या दोन ऍक्शन शिवाय काही तिसरं का सुचत नाही. म्हणजे इतकं प्रेडिक्टेबल का असावं? म्हणजे इतके क्रिएटिव्ह कॅमेरा आहेत, इतके 50-50 हजाराचा कॅमेरा घ्यायचा आणि फोटो मात्र तसाच काढायचा, वारंवार तेच काढायचे, तर याच्यात प्रेडिक्टेबल असणं हा मुद्दा की आपण नक्कल करायला लागतो तेव्हा प्रेडिक्टेबल होतो. म्हणजे मुली मुलांना खूप असं लाडाने बोलतात तेव्हा ते शोना बिना हे जे प्रेडिक्टेबल भंगार शब्द आहेत हे बदलायला पाहिजेत की नाही? की खूप नवरा बायकोंचं किंवा हे सगळ्यांचं ना एकच मेसेज, लव यू लव यू. मग ते सगळे आता मित्र पण एकमेकांना लव यू मेसेज पाठवतो. म्हणजे त्या लव यूचा आपण कचरा करून टाकलेला आहे. कुणीही कुणालाही म्हणतंय ते लव यू. मित्राला एखादा आपण पुस्तक पाठवलं किंवा त्याचं काही काम केलं तरी तो लव यू म्हणून आपल्याला मेसेज पाठवतो, अंगावर काटा येतो, म्हणजे नको रे लव यू. पण ते प्रेडिक्टेबल असं आपण ते करून टाकल्यात गोष्टी, खूप व्यक्त होण्याच्या गोष्टी आपल्याकडे. ते थँक्यू आणि सॉरी जेव्हापासून आलंय ना कल्चर, ती संस्कृती की आपण कधीच धन्यवाद म्हणणारी माणसंच नव्हतो. आपल्यासाठी धन्यवाद हा वेगळा शब्द आहे, अरे फार धन्यवाद आहे ते, तर ते हा थँक्यू हा आपला मुद्दाच नाही ना. म्हणजे आपण कृतज्ञ आहोत का? नाही. मुळात वडिलांनी मुलाला पाणी दिलं ग्लासभर किंवा मुलाने वडिलांना पाणी दिलं ग्लासभर तर याच्यात थँक्यू म्हणण्यासारखं काय? बापाने कौतुकाने लेकाकडे बघणं पाणी घेऊन आलेल्या ह्याच्यात एक ते थँक्यूच्या 10,000 पट मोठ होत. कि फोनवर हॉस्टेलवरून आईशी बोलता बोलता मध्येच आवाज असा दाटून जाणे आणि एक घसा खरवडल्यासारखं वाटणे आणि आई तिकडे रडते याची हमखास 200% जाणीव होणे, जाणीव असणे, हे मला हा सेकंद, हे 10 सेकंद त्या मिस यू पेक्षा 1,000 पटीने मोठे वाटतात. मुलाने आईला मिस यू म्हणण्यापेक्षा हा मुद्दा मला जास्त महत्वाचा वाटतो. तर हे प्रेडिक्टेबल नाहीये. माझ्या गोष्टीत असे प्रसंग जर वारंवार दिसत राहतील तर हे प्रेडिक्टेबल नाहीये. पण माझा नायक नायिकेला 1760 वेळा लव यू करत असेल, मुलगा आईला मिस यू करत असेल, तर हे सगळं फारच प्रेडिक्टेबल आहे. याच्यातून बाहेर आपल्याला पडायचंय, व्यक्त होण्याची नवीन म्हणजे जगात आहेत पद्धती, त्या आपल्याला दाखवायच्यात, लिहायच्यात, मांडायच्यात.